नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल महापालिका आणि भारतीय जनता पार्टी तत्परतेने कार्य करत राहणार असल्याचे प्रतिपादन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी खारघर येथे हायमस दिव्यांच्या लोकार्पण सोहळ्यावेळी केले. खारघर येथील सेलिब्रेशन हाऊसिंग सोसायटीमध्ये नगरसेवक निलेश बावीसकर यांच्या नगरसेवक निधीमधून हायमस दिवे बसवण्यात आले असून या दिव्यांचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. पनवेल महापालिकेमार्फत सिडकोकडून हस्तांतरित करण्यात आलेल्या विविध सेवा नागरिकांना देण्याचे काम वेगाने सुरू आहे. त्यानुसार खारघर येथील सेलिब्रेशन सोसायटीमध्ये पनवेल महापालिकेचे नगरसेवक निलेश बावीसकर यांच्या नगरसेवक निधीमधून हायमस दिवे बसवण्यात आले आहे. या दिव्यांचे लोकार्पण सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे नगरसेवक निलेश बावीसकर, प्रवीण पाटील, भाजप युवा मोर्चाचे समीर कदम, वॉर्ड अध्यक्ष आनंद मोकाशी, मोहन भुजबळ, मीडिया सेलचे उपाध्यक्ष कंचन बिर्ला सिंग, सेलिब्रेशन सोसायटीचे अध्यक्ष काटकर, सचिव चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पुढील काळामध्ये खारघरचे आपल्याला ज्यावेळेला विकास आपल्याला करायचा आहे, मग त्या विकासामध्ये आम्हाला खारघरमध्ये सर्वात जास्त महत्त्व आम्ही दिलेलं आहे ते सर्वात पहिलं म्हणजे कम्युनिटी सेंटर, आणि कम्युनिटी सेंटरमध्ये मग ते नाट्यगृह असतील किंवा त्याच्याचबरोबर बँक्वेट हॉलसारखे मोठे एरियाज असतील, त्याच्याचबरोबर मार्केट प्लेसेस आपल्याला इथे चांगल्या प्रकारचे डेव्हलप करायचे आहे, त्याच्याचबरोबर या इथे आपल्याला मग अशा प्रकारचे सांगता विविध मग लायब्ररीज असतील हे आपल्याला डेव्हलप करणं आवश्यक आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे डेव्हलप करणं आवश्यक आहे, हे सुद्धा आपल्याला पुढील काळामध्ये नाट्यगृहाच्यासाठी आपल्याकडे मोठा सध्या स्कोप नाही आहे. मुळामध्ये सिडकोकूट प्लॉट हे आपण 350 प्लॉटची मागणी केलेली आहे, आत्ताशी त्याच्यातून 48 प्लॉट हे आपल्याकडे आलेले आहेत. या 48 प्लॉटपैकी आपण 30 प्लॉटमध्ये आपण विविध कामं ही आपण आता या जास्तीत जास्त नोव्हेंबर 30 तारखेपर्यंत कामं चालू होताना हे आपल्याला दिसून येतील. हे अत्यंत गतिमंतने पनवेल महानगरपालिका येथे काम करत आहे आणि पुढील काळामध्ये आपल्याला त्याचा लवकरात लवकर फायदा व्हावा, आपल्याला त्याचा उपयोग करून घेता यावा, ही सेवा आपल्यापर्यंत पोहोचावी ह्यासाठी सुद्धा पनवेल महानगरपालिका आणि भारतीय जनता पक्ष हा तेवढ्या तत्परतेने इथं कार्य करत राहणार आहे. आज आपण सांगता इथे आम्हाला काम करण्याची संधी देत आहात, पुढील काळातसुद्धा आपण अशी संधी देत राहावी, आपला आशीर्वाद आपलं सहकार्य अशाच प्रकारे आमच्या सोबत असावं अशीच मी आपल्या सर्वांना इथे मी आवाहन करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.